राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून पक्ष सोडल्याचं स्पष्टीकरण देणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर नवनिर्वाचित महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे. जर चित्राताईंना गटबाजीचा त्रास होता तर त्यांनी पूर्वीच राजीनामा का दिला नाही अशा शब्दात चाकणकर यांनी त्यांना फटकारले आहे. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आज जाहीररित्या भाजपात प्रवेश केला आहे. त्यानंतर वाघ यांनी एका वृत्तवाहिनीला या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय आणि अत्याचार झालं त्या त्या ठिकाणी मी आवाज उठविला. मी सरकार विरोधात अनेक आंदोलन आणि मोर्चे काढले. मी गद्दार नाही. राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून राष्ट्रवादी पक्ष सोडला. पतीच्या चौकशीचा आणि भाजप प्रवेशाचा काहीही संबंध नसल्याचं चित्रा वाघ यांनी स्पष्ट केलं होतं. त्या दरम्यान चित्रा वाघ यांनी यापूर्वीच राजीनामा का दिला नाही अशी टीका नवनिर्वाचित महिला प्रदेश अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तुम्ही सगळेजणच पाहताय आदरणीय संजीव भोसले साहेब असतील यांच्यावरती ज्या पद्धतीने कारवाई केली गेली हे सुरुवातीचं राजकारण करणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र पाहते, महाराष्ट्रातली जनता पाहते ज्या पद्धतीने हे सगळं चालू आहे. जनता एक दिवस ह्या सगळ्या पक्षांतर केलेल्या नेत्यांना आणि सत्ताधाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्याला सगळ्यांना हे दिसेल.